आता जाऊया दहिसर मध्ये. गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तिथे सुद्धा गणेश असाच उत्साह दिसतोय. गणेश, काय नेमकं वातावरण आहे? मोठ्या प्रमाणात गोविंद पथक आलेली असणार, काय नेमकं तिथलं घडतंय? नक्कीच, प्रो कबड्डी सारखंच आता प्रो दहीहंडी असा देखील आता मान्यता मिळाल्यानंतरून या उत्साहामध्ये दहीहंडी यावेळेस साजरी होताना पाहायला मिळतो. आपण मागठाण्यातली प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी बघू शकतो. ती या ठिकाणी गोविंद पथक देखील येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. मोठ्या उत्साहामध्ये ही दहीहंडी साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील. मात्र गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे ही दहीहंडी केली नव्हती, मात्र यावर्षी अत्यंत उत्साहामध्ये दहीहंडी साजरी केली जाते. आणि ज्या पद्धतीने जर बघितलं तर या ठिकाणी सिनेकला कलाकार देखील मोठ्या प्रमाणामध्ये येतील आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक उत्साहाचं वातावरण आहे ते पाहायला मिळेल. कारण की 2 वर्ष उत्साहाचं वातावरण होतं सणासुदीचं, ते सध्या सगळं बंद होतं कारण की कोरोनाचा काळ होता आणि यासाठी हे सगळं वातावरण आहे ते कुठेतरी बंद होतं. आणि आता त्यामुळे एकंदरीत खेळाचं स्थान दिलेलं आहे, त्याच्यानंतरून प्रथमच 2 वर्षानंतर ही दहीहंडी होते आणि त्यामुळे कुठेतरी एक मोठ्या जल्लोषामध्ये ही दहीहंडी होताना पाहायला मिळते. जी गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे